पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सुकापूरमध्ये हार्ड हिटर्स यांच्या वतीने युवा चषक 2024 या टर्फ बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी केक कापून परेश ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हार्ड हिटर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टर्फ बॉक्स क्रिकेट या स्पर्धेत 14 संघांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 50,000 आणि द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या संघास 25,000 रोख आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, आयोजक अमरीश मोकल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, आदित्य देशमुख, विजय शिंदे, दर्शन मनोरे, अक्षय साखरे, अमेय देशमुख, गौरव चव्हाण, प्रवीण मोरबाळे, विकी बागडे, श्रेयस कदम, राजेश म्हात्रे, संदीप पाटील, प्रशांत शेट्टे, शिवानी घरत, अक्षय सिंग, स्वरूप मुंबईकर, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, श्रवण घोसाळकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिका ही आता 2016 साली स्थापन झाली. आपल्या शेजारी असलेली नवी मुंबई महापालिका आपल्यापेक्षा जवळपास 20 वर्ष जुनी आहे. मुंबई महापालिका त्याही पेक्षा जुनी आहे. त्यामुळे या सगळ्या शहरामध्ये एक प्रॉपर स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप झालेलं आहे आणि आज आपण जिथे खेळतोय हा पनवेल महापालिकेच्या बाहेर सुकापूर पालिका ग्रामपंचायत, आकुर्ली ग्रामपंचायत याच्या अंतिमध्ये येणारा भाग आहे. पण येणाऱ्या कालावधीमध्ये जे जे आरक्षण रिझर्वेशन सिडको कॉर्पोरेशन यांनी ठेवलं पाहिजे ते आरक्षण ठेवलं पाहिजे, त्या फॅसिलिटीज कॉर्पोरेशनने सिडकोनं डेव्हलप केल्या पाहिजे आणि या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा प्लॅनिंग स्टेज पासून सहभाग असला पाहिजे. याच्यासाठी आम्ही साई मंडळी परेश ठाकूर यांचे सर्व सहकारी हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहभागानं जसं आज मुंबईपासून वेगवेगळ्या शहरांचं नाव हे एका वेगवेगळ्या या वेगवेगळ्या कल्चरसाठी या एस्टॅब्लिश झाले तसंच आपल्या पनवेलचंही नाव एस्टॅब्लिश झालं पाहिजे. आज आपल्या सगळ्या सहकार्यांच्या उत्साहानं मला खात्री आहे की लवकरात लवकर हे एस्टॅब्लिश होईल, साकार होईल आणि यासाठी आजचे हे सामने हे सुद्धा महत्वाचे ठरव. सुमित, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्याने मिळून यासाठी जो पुढाकार घेतला 3 दिवस तुम्ही याच्यासाठी राहताय त्याबद्दल तुमचं सगळ्यांच मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या सहभागानं आपल्या या पनवेलला एक चांगलं स्पोर्ट्स खेळ क्षेत्रातलं वैभव प्राप्त हो. आपले प्लेयर्स हे नुसत्या पनवेल परिसरात नाही, महाराष्ट्रात, देशात, इंटरनॅशनल फील्डमध्ये ते एस्टॅब्लिश होत आणि त्याच्यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ असेल, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल याच्या माध्यमातून आणि आपले जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सर